Light up your top, and you can dive right in. Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? महाविकास आघाडीची आज बैठक आहे. कशा पद्धतीने पुढची रणनीती असणार आहे, प्रचाराची असणार आहे, कोणकोण मोठे नेते येणार? बघा, आज आम्ही आमचे प्रभारी रमेश चनिथलाजी आज मुंबईत आहेत, पवारसाहेब पण तिथं आहेत, उद्धवसाहेब पण आहेत, आणि त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी काही जास्तचे फॉर्म आले असतील त्या विषयावरचा एक विचारमंथन होईल. आणि महाविकास आघाडीच्या या सगळ्या चुनाव निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं जी काही रणनीती करायची आहे त्याच्याबद्दलची एक चर्चा आज होण्याचा अंदाज आहे. अनेक ठिकाणी बंडखोरी झालेली आहे, त्या कशा संभवल्या जाणार आहे? रामटेकचं एक उदाहरण आहे, सांगली पॅटर्न होण्याची चर्चा येत आहे. बघा, महाराष्ट्रामध्ये सगळ्याच पक्षामध्ये या पद्धतीची परिस्थिती झालेली आहे, त्यामुळे याच्यातला मार्ग कसा काढायचा तीच बैठक आज आम्ही करतो. दिलीप मानेंना शेवटपर्यंत एबी फॉर्म मिळाला नाही, काल ते त्यांच्या अश्रू अनावर झाले, रडले आहे. आता प्रॉब्लेम आहे, महाविकास आघाडी म्हटलं की अलायन्स म्हटलं की या सगळ्या गोष्टी होतात, त्याप्रमाणे ते काल झालं, त्यांचं तिकीट जाहीर झालं होतं, पण शिवसेनेने त्या जागेवर दावा सांगितल्यानंतर त्यामुळे अलायन्स कायम टिकून ठेवणं ही काँग्रेसची जबाबदारी आहे, त्यासाठी आम्ही केलेला प्रयत्न आहे. आणि दिलीप मानेंना न्याय पुढच्या काळात दिला जाईल. श्रीनिवास वनगा 36 तास गायब होते, मुख्यमंत्र्यांनी त्यांना तिकीट दिली नाही, त्यामुळे आता मिळून आले आहे, कसं पाहता तुम्ही या सगळ्या? मी तुम्हाला सांगितलं की सगळ्या पक्षामध्ये या पद्धतीची परिस्थिती आहे, त्यामुळे त्याच्यावर मला आत्ता फार काही चर्चा करावं असं वाटत नाही. नवाब मलिकांना राष्ट्रवादीतून तिकीट मिळालं आहे, परंतु मी तुम्हाला सांगितले की माहितीमध्ये महाभारत आहे, त्याचं एक चित्र आपल्याला पाहायला मिळालं. आता भविष्यात अजून खूप सारे मुद्दे आहेत, त्याच्यावर आज चर्चा करणं काही बरोबर नाही. अजित पवारांनी 70,000 कोटी संदर्भात आबांनी एका फाईलवर सही केली होती असं काल एका भाषणात बोलले. आज आबा नाही आहेत, त्यांच्याबद्दलची या पद्धतीची चर्चा करणं म्हणजे या माहितीच्या लोकांचं जे निस्ता म्हणू आपण, ती कुठल्या खालच्या पातळीवर गेलेली आहे सत्तेसाठी काही पण, हे त्याचा कालचा प्रकार आपण पाहिला. हेच देवेंद्र फडणवीस बंडीभर पुरावे गोळा करून याच अजित पवारावर आरोप करत होते आणि चक्की पिसिंग करत होते. मग देवेंद्र फडणवीस अनपढ होते, त्यांना माहीत नव्हतं भ्रष्टाचार झाला की नाही झाला, आरोपाला आरोप लावायचे, मुद्दामून लावायचे, सत्तेसाठी काही पण करायचं. आज आता मोदींच्या वॉशिंग मशीनमध्ये अजित पवार गेलेत म्हणून ते आता स्वच्छ करण्यासाठी त्यांचा तो अयशस्वी प्रयत्न आहे. हे सगळे प्रश्न आज जनता यांना विचारणार आहे, त्यामुळे ही जी काही नौटंकी गेल्या 2.5 वर्षापासून खोक्याचं सरकार आल्यापासून जे महाराष्ट्राच्या राजकीय व्यवस्थेला कलंक लावण्याचं काम जे झालेलं आहे त्या कलंकाच्या बद्दल ते जनता प्रश्न विचारणारच आहे या लोकांना. त्याच्यामुळे मी आज याच्यावर खूप चर्चा करण्यापेक्षा आज अजून वेळ आहे, आता काल आत्ता रणसिंग आम्ही फुकारलेला आहे, दिवाळीनंतर फटाके फोडू. मोठ्या सभांसाठी कोण मोठे नेते राहुल येतील, सभा असतील, प्रियंकाची असतील? बिलकुल, आपल्याला तर ते सगळ्या सभा दिसतील. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.